अंबड तालुक्यातील आष्टी पिंपळगाव या गावामध्ये मराठा आरक्षणावरून सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. गावातील लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या आंदोलनात सहभागी झाला आहे. मराठा समाजाव्यतिरिक्त ही इतर समाजातील व्यक्तींचा आंदोलनात पाठिंबा असून तेही आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सक्रियतेने सहभागी दिसून येत आहेत. गावाला जणू काही जत्रेचं स्वरूप आले. गावमध्ये खंबा, शाळा, मंदिरे यावरती झेंडे लावले असून आरक्षणासंदर्भात वेगवेगळे फलक दिसून येत आहेत. बाहेर गावातील आणि जिल्ह्यातील लोकही आंदोलनात येऊन सहभागी होत आहेत. या गावाप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आरक्षणासाठी आंदोलन उभारू व सरकारला ते देण्यास भाग पाडू असे येथील येणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे. गावमध्ये पहिल्या दिवशी फेरी काढून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. 29 बैलगाड्या, 69 दुचाकी आणि 32 ट्रॅक्टर आणि 40 सायकलीच्या सजावटीबरोबर रॅली सहभागी झाली. कुठल्याही पक्षाचा आम्हाला पाठिंबा नको किंवा कुठल्याही नेत्यांचे आश्वासन नको. आम्ही जोपर्यंत सरकार आरक्षण मंजूर करणार नाही तोपर्यंत आंदोलन उपोषण मागे घेणार नाहीत अशा कडक शब्दात सरकारला या आंदोलनामधून सांगण्यात आलं आहे. राजाकडे कोण मागायला आलं तर राजे झोळी भरून देत होते, पण राजांच्या मराठा समाजामध्ये मावळ्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सरकार आणता. इलेक्शन लागले की सर्व पक्षाची लोक, सगळ्याच पक्षाची लोक माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटू लावतात आणि म्हणतात आरक्षण देतो. मित्रांनो, ही लबाड लोक आहेत. फक्त ही जर्सीच्या गायीच्या कासात जशी गोचड चिटकून बसलेली असते ती, तशी सत्तेला लाचार झालेली माकड आहे. आपल्याला आरक्षणाची गरज आहे. कोण कुठल्या गाडीत फेंकत ह्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्या घरातली मुलगी 90% मार्क पडत्या ती, पण ती समोरचा नवरदेव म्हणतोय मी आयपीएस अधिकारी आहे, तुमची मुलगी 90% आहे, ती सुद्धा पाहुणं करायला घाबरत आहे. ज्ञानेश्वर तिवारी, स्टार महाराष्ट्र न्यूज, अंबड.